श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 32वा श्री गणेशाय नमः। जय जय जगदुद्धारा जगाश्रिता रुक्मिणीवरा दीनबंधो दया सागरा वीरासूरवरा तू एक तरी ऐसा प्रभु समर्थ सर्वा सूरवरा प्रति जैसा मगवा तरी आता कृपार्णवा ग्रंथाधरी येई का मागिले अध्यायी कथन सौरंगी बैसे तपा कारण उपरी गोरक्ष मच्छिंद्र नंदन गिरनार गिरी पोचले पोचले परी आनंद भरित प्रेमे वंदिला मच्छिंद्रनाथ पुढे पाहताची अत्रिसूत आनंद डोही बुडाला मच्छिंद्राते कवळुनी हृदय म्हणे माझी आली सगे आई चक्षु मीनले तुझे ठाई मार्ग पाहे पाडसा परी जैसे इंदूचे आगमन तिकडेचे लावे समुद्र जीवन देवी तुझे मार्गे करुन चक्षु वेदले माझे बा तरी आता असो कैसे माझे मला भेटले पाडसे तरी वत्सा चांडुनी आम्हास जाऊ नको पुढारा ऐसी धृती वृत्ती मती ऐक्य झाली उभय व्यक्ती जैसे जळ जळा प्रति ऐक्य होय मेळवीता मग नाना गोष्टी विचार प्रसंग तीर्थगमनादी योग संयोग दुःख सुखादी सकळ प्रयोग एकमेका निवेदिले आसन वसन भोजन शयनी सदा सन्निध मच्छिंद्र मुनी जैसे अर्भका तानुले मनी माया नातळी होईना ऐसे मोहाची परी षण्मास लोटले तैगिरी या परी गोरक्ष सदनांतरी तीर्थस्थानी जल्प तसे मग तो श्री दत्ता कारण म्हणे महाराजा अत्रिनंदन तीर्थ केले साधु दर्शन करावया महाराज तरी आम्हा आज्ञा द्यावी आता लंगुनी येतो मयी मयी धुंडाळल्या संगम प्रवाही साधू मिरवती महाराजा तरी याची निमित्ता कारणे आम्ही घेतला आहे जन्म सकळ जगाचे अज्ञानपण निवटावया महाराजा ऐसे बोलता गौरसूत दत्तग्रीवा तुकावीत आणि पुढील जाणूनी भविष्यार्थ अवश्य म्हणे पाडसा मग परमप्रीती स्नेहे करुन बोळविता झाला उभया कारण येरी उभये करुणी नमन पर्वता खाली उतरले मार्गी चालती उभयजण परी त्या पर्वता क्षणोक्षण पाहे मच्छिंद्रनंदन म्हणे प्राण अंतरला प्रेमाश्रुडाळी नयनी पुढे ठेवी पदा लागुनी ऐसे चालता तया अवनी दूरदुरावा पडला असे मग मार्ग धरुणी काशीपुरी चालते झाले ते अवसरी मुक्काम मुक्काम लंगिता धरित्री प्रयागस्थानी पातले तो त्या गावी मूर्तिमंत औदार्य राशी प्रतापादित्य त्रिविक्रम नामे नृपनाथ धर्मप्राज्ञी नांद तसे गजवाजी रथसंगती जयाची सेना अपरिमिती तरी अधर्मनाशार्थ निगुती सैन्य सिंधु मीरवला भद्रासनी तो राजेश्वर जयाची संपत्ती औडंबर पाहुनी साजती अमर हा एक प्रभु म्हणती ते ऐसिये परी राजसंपत्ती परी उदरी नाही संतती तैशांत देही जरा निगुती प्राप्त झाली बळत्वे परी तो राजा सुगम प्राज्ञ परोपकारी अपार ज्ञान मूर्तिमंत जयाचे संधान पाळीत असे नेटका तयाचे राज्यांत 52 वर्ण कोणी न देखो अकिंचन संत आलिया करिती पूजन सकळ जगी मीरवतसे 14 विद्यां माझी कुशल जैसा दुसरा मूषक पाळ हीन दीनांची मायकनवाळ आणि काळ तत्काळ शत्रूचा सकळ गृही देशावर त्या राजाचा परोपकार त्यामुळे मिरवती सकळ नर चिंता विरहित सुखाने असो ऐसे तेजस्थिती तया देशी पावले निगुती तेथे सकळ नारी नरक्षिती विजयवचनी घई वरले या परीतयाची गृहस्वामिनी जिये मिरवती ज्ञानखाणी पतिव्रता सौदामिनी षडार्ण वगुणी गुणस्वी की रावतो उत्तम धवळार तै दिसती ती स्तंभाकार की संसारमयीचा हाकणार अनंत रूपी नटलासे ऐसे परी राजयुती परी जरा पाहुनी राया प्रती तेणे भयार्थ होऊनी चित्ती
चिंते माझी पडली असे म्हणे रायाचे सकळ अवसान जिंकून नेले आहे जरेने नेणो दिवस येईल कोण संगतीसी सोडावया ऐसी चिंता व्यापिली चित्ती तो रायासी भरली आयुष्यभरती तप्त शरीरी पाहुनी वृत्ती गमन करी परत्र प्राण सांडुनी शरीराते गेलासे निराळ पंथे मही उरले असे प्रेत झाला आकांत राज्यांत पवित्र नामी रेवती ललना अट्टहास करी शोकरुदना तेची रीती इतर जना दुःख प्रवाह लोटला असे आठवणी त्रिविक्रम रायाचे गुण परम आक्रंदती जन म्हणती पुनया राया समान होणार नाही दुसरा ऐसे अट्टहास्ये घरोघरी जन नारी नरादी दुःख संपन्न तये संधींत गावी येऊन नाथ तेथे पातले ते क्षेत्रमान प्रयागस्थान उभय संचरती त्या कारण तो गृह गृही दुःख निमग्न शोकाकुलित मीरवले कोणी शरीर टाकीत वनी कोणी पडले मूर्छा ये मुनी कोणी योजुनी हृदयी पाणी धबधबा पीटिती ते कोणी येवनी पिशाचवत इकडूनी तिकडे धाव घेत आ म्हणुनी शरीराते धरणीवरी ओसंडीती कोणी धरणीवरी आपटिती भाळ रुधिर व्यक्त करुनिबंबाळ आ त्रिविक्रमराव भूपाळ सोडून गेला म्हणता ती ऐसिये परी एकची आकांत नारीनरादी बोलती समस्त ते पाहुनी मच्छिंद्रनाथ परमचित्ती कळवळला सहज चालता तेथ पथ ठाई ठाई उभा राहत त्या रायाचे गुण समस्त आठवणी रडता ती धर्मज्ञानिक रायाचे गुण मोहकपणी होता श्रवण तव ते वेळी तो मच्छिंद्र नंदन मोहदरींत रिगतसे मनांत म्हणे धन्य पुरुष जयासाठी जगपीसे जाहले आहे तस्मात यास राव उपकारी वही वाटला तरी आयसा भलेपणी राव मिरवला आहे अवनी तरी या ते पुनः आणोनी देहंगत करावा ऐसे योजुनी स्वचित्तांत पाहे रायाचे आयुष्य भरत तव तो राव तितुकियांत निरामयी पोचला रावनुरलासे जीवतपणी मिळाला ऐके ब्रह्मचैतन्नी ऐसे देखता अजीवतपणी मग उपायते हरले की मुळीच बीजा नाही ठाव मग रुखपत्री केवी हे लाव देवी जीवितपणी राणीव नातूडपणी उतरलीसे मग स्तब्ध होऊनी मच्छिंद्र नंदन परतता झाला ग्रामातून परी मच्छिंद्राहुनी गौरनंदन कळवळला स्वचित्तांत राजभागी जगाचे बोलणे ऐकुनिया गौरनंदनाने मोहे चित्तस्फोट होऊन अश्रुढाळी नयनाते ऐसे स्थिती ग्रामांतून निघते झाले उभयजण तो ग्रामाबाहेर निवांत काननी शिवालय देखिले ते पाहुनी एकांत स्थान जाते झाले तया कारण तो पलीकडे मोहकजन प्रेत संस्कार मांडिला प्रेतस्कंधी वाहुनी चतुर्थ येते झाले शिवालयांत सवे अपार जनवेष्टित शोकसिंधू उपासिती परी आकळीकपणे वंचना शोकसिंधूची दावी भावना परमाटुनी आपुल्या प्राणा प्रेता लागी कवटाळिती या परी गावो गावींचे जन तेही ऐकुनी वर्तमान धाव घेती आक्रोशपणे आप्तजनांसारखे ते पाहुनिया गोरक्षनाथ परमकळवळुनिया चित्तांत बोलता झाला मच्छिंद्राते ऐशा पुरुषा उठवावे मच्छिंद्र ऐकुनी तयाची वाणी उगाची बैसे म्हणे तया लागुनी परी स्थिर नोहे गोरक्ष मुनी पुन्हा वागुत्तर देतसे म्हणे जरी तुम्ही न उठवाल या ते तरी मी उठवीन स्वसामर्थ्ये मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य त्यास उठवावया नसे की ऐसे ऐकुनी गोरक्ष वदत म्हणे याच्यासाठी वेची न जीवित
परी सुखी करी न सकळ जनांते निश्चयेसी महाराजा जरी न उठवे माझे नी राजा तरी अग्निंत ओपी न शरीर ओजा हाच सिद्धार्थ पण माझा निश्चयेसी वरिलासी जरी ऐसिया बोला संमत जरी माते न घडे नाथ तरी रौरव भोगिन कोटी वर्षांत कुंभिपाक महाराजा ऐसे बोलता दृढोत्तर वचन मग बोलता झाला मच्छिंद्र नंदन आ वत्सा शोधाविण व्यर्थकाय वदलासी सारोखपणे केलासी पण राव उतरला जीवित्वे करुण ब्रह्मरूपी सनातन ऐक्यरूपी मेळ झालासे ऐसे बोलता वसु आत्मज मग तो गोरक्ष महाराज हृदय शोधिता तेची ओज लक्षा परी भासले मग म्लान करुणी आपले वदन म्हणे आता अग्रि घेईन मग प्रत्योदक तेथुनी उठून काष्टा लागी मेळविले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ परम झाला भयभीत चित्ती म्हणे हा प्राणाते चुकणार नाही द्यावया जेणे वडे आणाया करिता चक्षु काढूनी आपुले हाता तोषविली विप्रदुहिता निबरगट्ट हासे मग पाचारुणी गोरक्षाते बोलता झाला प्रांजळवत म्हणे बारे सुखी करावे जनांते या लागी वदलासी तरी जनांचे उपकारास उदार झालासी प्राणास चित्ती तुझे समाधानास विचार एक ऐकावा मी याचे देहस्थित होतो रक्षाया तुझा येत परी बा माझी या शरीरास द्वादश वर्षे सांभाळी द्वादश वर्षे जाहलिया पूर्ण पुन्हा देहांत देहांतर्गत होऊन सकळ जगाचे करु कल्याण उपकारी मिरवे नबा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्षक म्हणत मग शीघ्र सांडुने शरीराते राय शरीरी संचरला संचरला परी स्मशानमही उठोनी बैसला राजदेही ते पाहोनिया लोक सर्वही आनंद सरिते मीरवले जैसा पक्षीये मांडिला ठाव मिरवे वृक्षा अन्य वाव तेवी देहांते सांडुने बरवे राव देही संचरला लोक म्हणती आम्हा प्रजे कारण मोहे वेष्टिले हरिहरांचे मन म्हणोनी होऊनी सुप्रसन्न राया लागी जिवविले एक म्हणती आयुष्य होते काळे हरण केले जिवंत सुकारपणी समजुनी मागुते जिवविले रायाते असो ऐसा बहुधा प्रकरणी आनंद वदतसे जगाची वाणी मगते परम हर्षे करुणी स्वस्थान ते पावले विधिवत कनकाचा पुतळा करून स्मशान क्रिया संपादून पाहते झाले आपुले स्थान आप्तजनान समवेत येरीकडे शिवालयांत सशिष्य महाराज गोरक्षनाथ रक्षावया गुरुचे प्रेत स्थाना लागी विचारी तो तितुक्यांत आली पुजारणी होती शैव गुरविणी तिये लागी पाचारुणी वृत्तांताते निवेदी म्हणे माये राया करिता आणि प्रजेची धरुणी ममता मम गुरु मच्छिंद्र केला सरता राजदेहा कारणे तरी आता श्री गुरुचे प्रेत कवणाठाई रक्षुया ते जरी तुझला आहे माहित ठाव माते सांग की ठाव तरी म्हणशील कसा गुप्त जगांत नकळेलेशा पूर्ण झाली द्वादश वर्षे पुनःश्री गुरु उठेलवो तरी तू ठाव ऐसा मनांत सांगुनी दृढ रक्षिप्रेत आणि स्वचित्ती रक्षुनिया मात गुप्त जगी वर्तेवो तरी या कर्मासी साक्षभूत तुझे आणि माझे उभयचित्त ही गोष्ट कळता जनांत परमविक्षेप वाटे लगे तरी आता चिंतारणवी झाले कर्म वडवानल देही धैर्य जळाचे प्रवाह डोही गुप्तया ते रक्षावे ऐसे बोलता तपःप्राज्ञी अवश्य म्हणत शैवराणी मग त्या शिवालयामध्ये नेवुने गुप्त गुहार दावी तसे तेही गुप्त गुहार जगांत माही तनवते किंचितार्थ
ते दावुनि गोरक्षनाथ तुष्ट केला स्वदेही मगते गुहा ग्रामीणसे मुख मही विदारुनी पाहे देख उत्तम ठाव लक्ष्मी तेथ प्रेत त्यांत ठेवी तसे प्रेत ठेवोनी गुहा गृहांत मुख आच्छा दिले त्वरिता त्वरित गृह लक्ष्मी पुन्हा आलयांत येवो निया बैसला वैसे परी शैवकांता म्हणे महाराजा गोरक्षनाथा द्वादश वर्षे रक्षीन प्रेता निश्चयत्वा केला असे केला परी बोले शरीर कैसे राहील साचोकार एक दिन नवे संवत्सर द्वादश निश्चय केला असे ऐसी ऐकुनी तियेची वाणी गोरक्ष म्हणे वो शुभाननी चिरंजीव पद देहा लागुनी मच्छिंद्रनाथ मिरवी तसे तरी हा देश नाशरहित आहे माया प्रळयवंत परी ऐसी जगांत मात प्रविष्ट न करी जननीये ऐसे उत्तर सांगुनी तीते उभय चित्ती मिरवले शांत तो इकडे नृपनाथ अंतपुरी पातला परी तो त्रिकाळ ज्ञानी चांचरा नघे प्रज्ञे लागुनी देवी माहितगार पूर्वीचे सदनी राज्यभुवनी वर्त तसे असो गेलिया अंतपुरात रेवती कांता प्रज्ञावंत मंचकी नेमुनी आपुलानाथ प्रीती आदरे आदरीला स्नान भोजन झालिया उपरी राव बैसला मंचकावरी अंकी बैसबोनी सद्गुण लहरी अनंत वल्गने वद तसे परी जे कांता पुसे त्या तेही प्राज्ञिक प्रांजळ सांगत गुप्त प्रगटला वृत्तांत उत्तरा उत्तर देतसे व्यंगरहित बोले वचन करी कांते ते समाधान यावरी द्वितीय दिनी मंगल स्नान करूनी सभे बैसला तेथेही राजवैभवा कारणे अचूक वर्ते सकळ प्रकरणी मंत्री आणि सकळ जन भिन्न काही दिसेना न्यायनीती झाला वहिवाट माहिती समान वर्तती पाठ स्नेह क्रूरता समान लोट राया समान वर्तती या परी नित्य चतुर्थ प्रहरी सकळ वैभवे वनाकरी स्वारी शिवदर्शना ग्रामा बाहेरी त्याची देवालया येतसे प्रथम दिवशी येता राव शिवालयी वंदिता माधव देखोनी गोरक्ष प्राज्ञातिव संपादनी पूसतसे म्हणे नाथजी आदेशवंत किती दिवस आला येत कवणस्थळी वास्तव करीत कवण नाम मिरवतसे उभा राहोनी ऐसे निती गोरक्षा ते पुसे नृपती संपादणे जी जगाप्रती दृढा दावी महाराजा परी तो चाणक्ष गोरक्षनाथ संपादणीचे उत्तर देत मग उत्तरा उत्तर करुणी महिते शिवालयी संचरले संचरले परी गोरक्षकाते घेवो निघेला स्वसांगाते शिवालयी नेमिला एकांत रावपुसे गोरक्षनाथा हस्तसंकेते कुणे करुण म्हणे देहाते बंधन साधन कैसे रीती केले रक्षण ठावलक्षोनी नेटका मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथ बरबर भाषा सांगत सवे घेऊनी कुणदावित गुहाग्रहा रायाते असो ऐसे केलिया पाठी गोरक्षे केलिया खुणदृष्टी मग क्षणे बैसोनी तळवटी रावस्थाना पै गेला गेला परी प्रतिदिनी राव येतसे शिवभुवनी आपुला शरीर ठाव लक्षोनी शिवा नमोनी जातसे क्षण एक बैसोनी गोरक्षा जवळी दावीत भक्ती प्रेमनवाळी आणि चित्ताची संशय काजळी भेडुनी जात स्वस्थाना ऐसिये परी वही वाटता तीन मास लोटले पंथा या परी एके दिवशी बैसता गोरक्ष पुसे रायाते आम्ही जातो तीर्थाटनासी आपण असावे योगक्षेमेसी दृष्टी ठेवो निस्वहितासी स्वशरीरासी रक्षावे अवश्य त्या ते भूप म्हणत स्वधर्मे ठेवू स्वशरीराते आपण जावे स्वस्थ चित्ते
तीर्थाटनी गमावे ऐसे बदोनि गोरक्षकाते भूपपातला स्वस्थानांत येरी कड़े गोरक्षनाथ तीर्थासाना वैवाटला साहिलोटले षण्मास रेवती कांता रतिसुखास ऋतुसंधि रेतगर्भास गरोदर पै तेजाली दिवसे दिवस नवमास लोटो निगेले गर्भास सुदीन दीने प्रसूतीस रेवती कांता होतसे प्रसूत झाल्या मदनाकृती बाळपाहे माय रेवती बाळक करणी तेजोत्पत्ती बाळदृष्टी देखिला त्यासी लोटले द्वादश दिवस आनंद उत्सव पालखास बाळपहुडोनी नाम त्यास धर्मनाथ ठेविले त्यासही लोटली पाच वरुषे तो एके दिवशी शिवालयास घेवोनी पूजेचे तबकास राजा राणी पातली सर्व परिचारिका पंचशत लावण्यलतिका चपळवंत की राजार्णवींच्या लहरी अद्भुत रेवती सवे मीरवल्या असो रेवती दासी सहित संचरोनी शिवालयांत प्रेमे पूजितसे उमाकांत शुद्ध भावे करोनिया पूजा सांग जाहलियावरी शिवाप्रार्थी तसे वागुत्तरी हे महाराज त्रिपुरारी उमापती महानुभावा तरी ऐसे करावे कृपानिधी श्रीराया त्रिविक्रमाधी माते मरण देवनी साधी सुवासिनित्व माझे हे ऐसे वदता वाक्सुगरणी गदगदाहासे शैवराणी तै शिवरेवतीने पाहोनी तिये लागी पूस तसे म्हणे मायवो शैवधारा तुझा हा सुकाले वागुत्तरा म्हणे हास्यतव उत्तरा सहज आननी आले वो रेवती म्हणे आश्चर्येविण नयावे विकासीपणा मन तरी तू माये प्रांजळ वचन सांग संशय सोडोनी तवती बोले शैवराणी म्हणे मायवो हास्यचिन्ही तू ते वदता कहाणी विपर्यास होई लगे तरी माये माझे चित्त वदावया होते भयभीत नेणो कैसी पुढील मात घडोनी येईल करमाते आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ सहज कोपल्या होईल घात पतंग स्पर्शता प्रळया नळांत जीवित्वा ते उरेना की केसरी गृही अन्याय केलिया जंबुक जिवे जाय की नगर पेटता कोणे वाचावे जीवित्वा ते हे माते ऐसे बोलता शैवराणी रेवती म्हणे माय बहिणी निर्भय होवोनी तुवा म्हणी रहस्यार्थ निरोपी रावाणी माझे काही भय असेल तुझे देही तरी आम्ही सहसा कोप प्रवाही तुझवरी न करू ऐसे बोलोनी करतळ भावास रेवती देत शैवकांतेस सकळ हरुणी संशयास म्हणे वार्ता वदाता तरी ती प्रांजळ बोले वाणी मग परिचारिका बाहेर काढुनी म्हणे सांगे नवो एकांत भुवनी एकांत स्थानी पै गेल्या एकांतालया गेली आवरी बोलती झाली शैवनारी म्हणे माये तू सुवासिनी स्वदेही काही नाही स जाणपा राव त्रिविक्रम मृत्यू पावला तयाचे देही मच्छिंद्र संचरला आपला देह येथे सांडिला शिवालया माझारी मगतयाचा शिष्य गोरक्षनाथ गुहाग्रह ठेवुनी गेला प्रेत द्वादश वर्षे नेमस्त नेमकेला उभयतांनी द्वादश वर्षे सरल्या शेवटी मच्छिंद्र वर्तेल स्वदेह राहाटी ऐसी ए कथा माझी ए दृष्टी झाली असे जननीये तरी तुझ वैधव्यपण असोनी बोलसी सुवासीन म्हणोनी हास्याले मज लागुन जाण जननी निश्चये ऐसे ऐकुनी रेवती सती म्हणे दाविका मच्छिंद्र प्रेता प्रती येरी अवश्य म्हणोनी उक्ती गुहे मध्ये नेतसे म्हणे माये वो ये चिठाई आच्छा दिला मच्छिंद्र देही तरी मही विदारुनी गुहागृही निजदृष्टीने पाहे का ऐसे बोलोनी दावोनी तीते शिवालयी गेली त्वरित
ಏರಿ ಕಡೆ ಸಂಶಯವಂತ ರೇವತಿ ಸ್ಥಾನ ಗೇಲೀಸೆ ಗೇಲೀಸೆ ಪರಿ ಏಕಾಂತಾಸಿ ವಿಚಾರ ಕರಿ ಆಪುಲೆ ಮಾನಸಿ ಚಿತ್ತಿ ಮಣೆ ಪತಿವ್ರತ ನೇ ಮಾಸಿ ದೈವೇ ಕೃಣಿ ನಾಡಿಲೆ ನಾಹಿಸೆ ಪರಿ ಸಂಚಿತಾರ್ಥ ಗಡನಾರ ಗಡುನಿ ಆಲೆ ನಿಶ್ಚಿತ ಪರಿ ಪುಡತಿ ಆಪುಲೆ ಹೀತ ವಿಲೋಕಾವೇ ಆಪಣಚಿ ಪತಿ ನಿವರ್ತಲ್ಯ ಪಾಠಿ ಲಾಧಲಿ ಮಚ್ಚಿಂದ್ರ ವೀರ್ಯಕೋಟಿ ಪರಿ ಪಾಹತ ಪಾತಕ ದೃಷ್ಟಿ ವಂಶವೇಲಿ ದಿಸೇನ ಪೂರ್ವಿ ಭರತವಂಶ ಕಾಢುನ ವ್ಯಾಸವೀರ್ಯ ಕೇಲಾ ಉತ್ಪನ್ನ ತ್ಯಾಹಿ ಪುಡೆ ಕುಂತಿ ರತ್ನ ತ್ಯಾಚ ನೀತಿ ಆಚರಲಿ ಪಂಚದೇವಾಂಸೆ ವೀರ್ಯ ಘೇವೋನ ನಿರ್ಮಾಣ ಕೇಲೆ ಪಾಚಹೀಜಣ ತಸ್ಮಾತ್ ವಂಶವೇಲಿ ಕಾರಣೆ ಶಿಷ್ಟದೇಹ ಅರ್ಪಾವ ತರಿಹ ವಿಚಾರ ಪಾತಕರಹಿತ ಗಡೋನಿ ಆಲ ಯತ್ನಾತೀತ ಪರಿ ದ್ವಾದಶ ವರ್ಷೆ ಹೂತಾ ಭರಿತ ಪುನಃ ಅನರ್ಥ ಹೂಯಿಲ ಮಚ್ಚಿಂದ್ರ ಜಾಯಿರ ಸ್ವದೇಹ ಕಾರಣೆ ಸೂತಧರ್ಮನಾಥ ಅತಿಸಾನ ರಾಜ್ಯ ವೈಭವಿ ಆಸರಾಧರೋನ ಕವಣ ರೀತಿ ರಾಹೀಲಕಿ ತ್ರಿವಿಕ್ರಮ ದೇಹಿ ತಪೋಬಲ ಆಹೇ ಮುಣುನಿ ವಿವರ್ತೆ ಬಾಳ ತೋಗೇಲಿಯಾ ಸಾವಲಿ ಶೀತಳ ಮೊದಲಾಗಿ ಮಿಳೇನ ತರಿ ಆತ ಕರಾವೇ ಕೈಸೆ ದೃಷ್ಟಿಪಾಹೆ ಮಚ್ಚಿಂದ್ರ ದೇಹಾಸ ದೃಷ್ಟಿಪಾಹಿಲ್ಯಾವರಿ ವಿನಾಶ ಕರೋನಿಯಾ ಸಾಂಡಾವ ದೇಹಸಾಲಿಯ ಛಿನ್ನ ಭಿನ್ನ ಮಗ ಕೈಸ ಸಂಚರೇಲ ಮಚ್ಚಿಂದ್ರ ನಂದನ ಮುಳೀಚ ಬೀಜ ಕೀಲಿಯ ಭಸ್ಮ ಬಾಹೇರ ಕಾಹಿ ಉಗವೇನ ಐಸಾ ವಿಚಾರ ಕರುಣಿ ಚಿತ್ತಿ ಏಕ ಪರಿಚಾರಿಕಾ ಘೇವೋ ನೀ ಸಾಂಗಾತಿ ಗಾವಾ ಬಾಹೇರ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ ಏವೋ ನಿಯಾ ಪೋಚಲಿ ಆಣಿಕ ಏಕ ಗುಪ್ತರಾಹಾಟಿ ದೋನಸ ಬಳಗೇತಲೆ ಹೋತೆ ಕಾಮಾಠಿ ತ್ವರೇ ಯೇವುನಿ ಶಿವಾಲಯ ಪಾಠಿ ಗುಹಾದ್ವಾರ ವಿದಾರಿಲೆ ಮೋಕಳೆ ಕೇಲೆ ಗುಹಾದ್ವಾರ ಕರಿತೆ ಜಾಲೆ ಆತ ಸಂಚಾರ ಜಾತ ಚೀತೆ ಕಲೇವರ ಮಚ್ಚಿಂದ್ರಾಚೆ ದೇಖಿಲೆ ಪರಿತೆ ಕಲೇವರ ತೇಜ ಪುಂಜ ಈ ಸಜೀವಪಣಿ ದಿಸೆ ಸಹಜ ಮಾಣಿಕ ವರ್ಣಿ ಸವಿತಾ ರಾಜ ತಿಯೇ ಲಾಗಿ ಭಾಸಲೆ ಅಸೋ ಐಸಿಯೇ ತೇಜೋ ರಾಶಿ ಮಗಶಸ್ತ್ರ ಘೇವೋನಿ ಅಸ್ಥಿ ಮಾಂಸಾಸಿ ರತಿರತಿ ಚೇದೋನಿಯಾ ತಯಾಸಿ ಬಾಹೇರ ತೈ ಕಾಡಿಲೆ ಮಗಭಾಗಟಾ ಕೋನಿ ಕಾನನಾಂತ ವಿಕರುಣಿ ದಿದಲೆ ಪೃಥಕ್ ಪೃಥಕ್ ತೇಥ ತರಿ ಸಮಾನ ರಜ ಸಮಸ್ತ ಠಾಯಿ ಠಾಯಿ ಟಾಕಿಲೆ ಟಾಕಿಲೆ ಪರಿ ಪಾತಾಳಪಣಿ ರಜರಜಾಚಿ ಹೋಯ ಮಿಳವಣಿ ಐಷಾ ಪರಿ ತ್ಯಾಸಿ ಕರುಣಿ ಸ್ವಸ್ಥಾನಿ ಗೀಲೀತೆ ಗುಹಾಗ್ರಹಾಚೆ ಮುಖ ಆಚ್ಛಾದುನ ಜೈಸೆ ಹೋತೆ ತೈಸೆ ಕರುಣ ಏರಿ ಗಡಲ್ಯಾ ಕಾರಣ ಉಮಾ ಜಾಗೃತ ಝಾಲೀಸೆ ಮಗ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಹೋವುನಿ ಬೋಲತ ಮಣೆ ಮಹಾರಾಜ ಕೈಲಾಸನಾಥ ಜಾಗೃತ ವಾವೆ ವಿಪರೀತ ಪಂಥ ಅಘಟೀತ ಸಾಲೆ ಮಹಾರಾಜ ತುಮಚ ಮಚ್ಚಿಂದ್ರ ನಂದನ ಗೇಲಾಹೆ ಸ್ವದೇಹ ಸಾಂಡುನ ಪರಿ ರೇವತಿ ದಾರಾ ಏವುನ ವಿದ್ವಂಸಿಲೆ ಶರೀರಾಸಿ ಐಸಿ ಐಕತಾ ಉಮೇಚಿ ಮಾತ ಕಡಬಡು ನೀ ಉಟಲ ಕೈಲಾಸನಾಥ ಹೃದಯ ಪಾಹೆ ತೋ ವಿಪರೀತ ಮಚ್ಚಿಂದ್ರ ದೇಹಿ ವರ್ತಲೆ ಮಗಾಂಬೇಸಿ ಬೋಲತಾ ಜಾಲ ಶಿವವಚನ ಮಣೆ ಮಾಜಾಜ ಗೇಲಾ ಪ್ರಾಣ ಪರಿ ಉಮೆ ಯಕ್ಷಿಣಿ ಬೋಲಾವುನ ಸಕಳ ಶರೀರ ವೀಚಿಕಾ ಅಸ್ಥಿ ತ್ವಚಾ ಮಾಂಸ ಸಹಿತ ರತಿ ರತಿ ಭಾಗ ವೇತುನಿ ಸಮಸ್ತ ಏಕತ್ರ ಕರುಣಿ ಕೈಲಾಸಾಂತ ಯಕ್ಷಿಣಿ ಅಸ್ಥಿ ಪಾಠವಿ ಅವಶ್ಯ ಮಣುನಿ ನಗಾತ್ಮಜ ಯಕ್ಷಿಣಿ ಪಾಚಾರಿ ವಿಜಯ ಧ್ವಜ ಕೋಟಿ ಚಾಮುಂಡಾ ವಿಭಾಗ ಕಾಜ ಮಹಿಲಾಗಿ ಉತರಲ್ಯ ತ್ಯಾಂತೆ ಪಾಹುನಿ ಮಾಯ ಭವಾನಿ ಏತಾಚಿ ಸಾಂಗೆ ಕಾರ್ಯಾಲಾಗುನಿ ಮಚ್ಚಿಂದ್ರ ಶರೀರ ಸಮಸ್ತವೇಚೋನಿ ಸ್ವರ್ಗಾನ್ಯಾವೇ ಮಣತಸೆ ಕೈಲಾಸಗಿರಿ ಶಿವಗಣಭೌತ ತ್ಯಾಂತ ವೀರಭದ್ರ ಮಮ ಸೂತ ತಯಾಹಾತಿ ಓಪೋಗುಣಿ ಸಮಸ್ತ ಪ್ರೇತ ರಕ್ಷಣ ದೃಢ ಸಾಂಗಾವೇ ಐಸೆ ಸಾಂಗುನಿ ಕ್ಷಣೀಕವಾರ್ಥ ಮಹಿ ಸಂಚರಲ್ಯ ಮಾಂಸಶೋಧಾರ್ಥ ಸಕಳ ಶರೀರ ವೇಚುನಿ ತತ್ವತ್ತ ಕೈಲಾಸ ಭುವನಿ ಚಾಲಿಲ್ಯ ಕೋಟಿ ಚಾಮುಂಡ ಪ್ರತಾಪವಂತ ಯಕ್ಷಿಣಿ ಸಾಲ್ಯ ಸ್ವರ್ಗಸ್ಥಿತ ಕೈಲಾಸಗಿರಿ ಮಗಜಾತ
वीरभद्राते निवेदिले मणति परम हर्षे करुणि हे महाराज शिवगणि राजेश्वर भद्रासने वृत्तांताते ऐकावे आमचा तुमचा शत्रुपूर्ण अवचट पावला आहे मरण रतिरति देहाचे भाग जमवून आम्ही आणिले महाराजा तरी तो शत्रु मनशील कोण या भूमंडळा मच्छिंद्र नंदन त्याने आमासी नग्न करुन परमलज्जे विटंबिले अष्टभैरव पाहो निधरणी विटंबिले दशा करुणी रुधिरपूर लोटुनी अवनी विगत कळा वरियेली आम्ही तुमासवे घेतले कटक मौळी पर्वत देवनी देख वायुसूत करुणी आदिक विटंबिले महाराजा सकळ देवांचा शत्रुकूजात वरा दैवे पावलाघात तरी आता प्रतापवंत दृढोत्तरी शरीर रक्षावे या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष तो परम प्रतापवंत दक्ष तो जिंकूनी नेईल शरीर प्रत्यक्ष तरी सावध राहावे सहज स्थिती ते दैवे करुण शत्रुपावला आहे मरण आला वाचुनी फेडविले हर्षे करुण तुम्हा आम्हा दैवाने ऐसे सांगुनी हर्षयुक्त परी वीरभद्र तोषला पुले चित्तांत मग भैरवादी समस्त आहा आहा म्हणताती मग 84,72,00,000 शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टुनी प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसविले कोटी अक्षिणी चामुंडांसहित शंखिनी डंकिनी पातल्या समस्त अशस्त्रशस्त्रादी होऊनी उदित रक्षण करिती शरीराचे येरीकडे त्रिविक्रम देहात प्रतापशील जो मच्छिंद्रनाथ नित्य येऊनी शिवालयांत गुहागृही लक्षी तसे परितोटाव जैसा तैसा दिसून येत दृष्टिभासा मग स्वस्थ भोगी संपत्ती विलासा राज्यासनी बैसूनिया परी शरीरा झाला जो प्रयास हे माही तनवते काही देहास सदा भोगी संपत्ती विलास राजभुवना जातसे ऐसे नित्य राजविलास लोटुनी गेली वर्षे द्वादश तो येरीकडे तीर्थाटनास गोरक्ष सावध झाला असे तरी तो गोरक्ष पुढील अध्यायी काय करील तो प्रताप प्रवाही तरी श्रोते अवधान देही सिद्ध करा पुढारी अवधान पाहुनी अर्थभूत कथा वदेल धुंडीसूत मालू नरहरीचा शरणागत दास संतांचा असे की स्वस्ति श्री ग्रंथ भक्तिसार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर द्वांत्रिशती तमाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणम अस्तु शुभम भवतु श्रीर अस्तु श्री नवनाथ भक्तिसार द्वांत्रिशती तमाध्याय संपूर्णम्।